मनोजरांगी पाटलांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी होम हवन यज्ञ. मराठा आरक्षणासाठी लढा देणारे संघर्ष योद्धा मनोजरांगी पाटील यांनी पुन्हा एकदा लढा उभारत 9 दिवसांचे उपोषण केल्याने त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना संभाजीनगर येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, ते लवकर बरे व्हावेत, त्यांना दीर्घायुष्य लाभावे म्हणून सकल मराठा समाज बार्शीच्या वतीने बार्शी तहसील कार्यालयासमोर होम हवन यज्ञ करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील सर्व गरजवंत समाजाला त्यांच्या मार्गदर्शनाची गरज असून ते लवकरच बरे होतील व पुन्हा मैदान गाजवतील असा विश्वास यावेळी बार्शी तालुक्यातील जनतेतून व्यक्त होत आहे. ज्या सरकारने मनोज जरांगे पाटलांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे त्या सरकारला येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत धडा शिकवल्याशिवाय समाज शांत बसणार नाही असेही या होम हवन यज्ञप्रसंगी समाजाच्या वतीनं निर्धार केला जात आहे. मनोज जरांगे पाटील लवकरच तंदुरुस्त व्हावेत यासाठी होम हवन यज्ञप्रसंगी उपोषणकर्ते आनंद काशीत, पंचायत समितीचे माजी सभापती लक्ष्मण संकपाळ, विनायक घोडके, विक्रम घाईचडक, भीमराव गंडोरे, पांडुरंग घोलप, रणजित पाटील, हनुमंत जाधवसह मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित होते. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा.